आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नगर केंद्रात सावेडीतल्या गावडेमळा इथं महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आनंद उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. बेंगळुरू केंद्राचे धर्मगुरू यासाठी खास उपस्थित राहणार आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नगर केंद्रानं पाईपलाईन रोडवरील गावडेमळा इथं भव्य असं ध्यान केंद्र उभारलंय. याचं लोकार्पण मार्च महिन्यात श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते होणार आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था 1981 मध्ये स्थापन केली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग ही एक शैक्षणिक आणि मानवहितकारी चळवळ आहे जी तणावमुक्ती आणि सेवा उपक्रमांमध्ये अविरत कार्यरत आहे. ही संस्था जागतिक स्तरावर 152 देशांमध्ये सक्रिय असून त्यांनी 37 कोटीहून अधिक लोकांच्या आयुष्यात बदल घडवलाय. आर्ट ऑफ लिव्हिंग अहमदनगर शाखेच्या वतीनं शहरातील पाईपलाईन रोडवर गावडेमळा या ठिकाणी भव्य ध्यान मंदिराची उभारणी केली जात आहे. 30 गुंठ्यांच्या विस्तारित आणि प्रशस्त जागेतील या ध्यान मंदिराचं उद्घाटन परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या शुभहस्ते येत्या मार्च महिन्यात होणार आहे. त्यानिमित्तानं आर्ट ऑफ लिव्हिंग अहमदनगर शाखेच्या वतीनं दिनांक 13 फेब्रुवारी 2018 रोजी महाशिवरात्रीचं औचित्य साधून शिव आनंद उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. जय गुरुदेव. अहमदनगर आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे मी डॉक्टर सीमा प्रकाश ढोकणे आपल्या सर्वांचं स्वागत करते. 13 तारखेला आपण शिवरात्री उत्सव साजरा करत आहोत. त्यामध्ये आपण शिवपूजा करणार आहोत, रुद्रपूजा म्हणतात त्याला. त्यामध्ये जसं आपण स्वतः जे आहोत शिवतत्व आहोत, यामध्ये जो आनंद आहे, आंतरिक उतरण्याचा आनंद, परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांनी आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे, आपण जसं ध्यान करतो त्यामुळे मन शांत होतं, स्नान करतो त्यामुळे शरीर शुद्धी होते, त्याचप्रकारे आपण पूजापाठ जर केली तर आपल्या विचारांची शुद्धी होते. जे विचारांमध्ये निगेटिव्हिटी असते, आपल्याला छोटे छोटे प्रॉब्लेमचा कंटाळ येतो, टेन्शन येतं, अशा वेळेला आपण ह्या पूजापाठ करून आपलं मन शांत करू शकतो. आणि एकदा मन शांत झालं की आपले विचार जे आहेत चांगले म्हणजे सकारात्मक बनतात. सकारात्मक विचार आपल्याला यशप्राप्तीकडे घेऊन जातात. त्यामुळे आपण या आर्ट ऑफ लिव्हिंग ध्यान मंदिरमध्ये पहिल्यांदा रुद्रपूजेचं आयोजन केलेलं आहे. आणि जिल्ह्यातील सर्व साधकांना आणि इतरही आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्स झालेला नसेल त्यांनाही माझी विनंती आहे की एकदा तुम्ही ही पूजा अटेंड करून पहा आणि या पूजेतला आनंद घ्या. त्याचबरोबर आपण 108 तबलावादकांचं ताल निनाद हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 108 तबलावादक आपल्या तबल्यावर थाप मारतील आणि आपल्या शरीरातील व्हायब्रेशन आपणच आपल्याला परिचित करून घ्यायचे आहे. तर सर्वांनी या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी व्हा आणि आपल्या स्वतःच्या ध्यान मंदिरमध्ये जरूर जरूर या. जय गुरुदेव. श्री श्री रविशंकरजी यांच्या बँगलोर मठातील मुख्य स्वामी आणि त्यांच्या शिष्यांच्या मार्गदर्शनाखाली रुद्रपूजा, रुद्रजप, शिव आराधना, ध्यान आणि प्राणायाम आदी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. तसेच संगीताच्या माध्यमातून ध्यान मंदिराचे शुद्धीकरण केले जाणार असून नगर येथील श्रीराम संगीत विद्यालयाचे तबलावादक शेखर दरवडे आणि त्यांचे 108 शिष्य तबलावादन करणार असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या समन्वयक सीमा ढोकणे आणि पद्माकर कुलकर्णी यांनी दिलाय. प्रतिनिधी शशी लाटे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.